अंधाराचा फायदा घेऊन रात्रीच्या सुमारास यश लॉन्स आडगाव शिवार नाशिक येथील भागात अनोळखी तीन व्यक्तींनी राजदेव रामदर्शन शर्मा यांना मारहाण करून एकूण 1,07,000 रुपयाची मुद्देमालाची जबरीने मारहाण करून लूट केली. सदर गुन्ह्यामध्ये कुणाल पटेल, रवी बाळूदिवे यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी रवी बाळूदिवे याला विश्वासात घेऊन विचारपूस केली. यामध्ये त्याने अन्य साथीदारांची नावे उघड केली असता ते आरोपी सज्ञान नसल्याचे समोर आले, परंतु त्यांचा या घटनेमध्ये सहभाग असल्याची आरोपींकडून कबुली मिळाली. पोलिसांकडून पोलीस निरीक्षक इरफान शेख यांनी गुन्ह्याबाबतची माहिती दिली. अंधाराचा फायदा घेऊन आडमार्गाने जाणाऱ्या येणाऱ्या नागरिकांना मारहाण करून जबरी लूट करणाऱ्या टोळीचा आडगाव पोलिसांनी छडा लावला असून त्यांना गजाआड केलेले आहे. फिर्यादी रोशन रमेश निमसे राहणार निमसेमळा हा त्याचा मित्र आकाश दिघेसोबत 9 मैल येथून कामावरून येत असताना जत्रा हॉटेल नांदूर लिंक रोडला जो पाट आहे निलगिरी बागकडे येतो तेथून येत असताना संध्याकाळी 7:30 दरम्यान हे बाईकवर येत असताना एक रिक्षा त्यांना आडी झाली. त्यातील 4 तरुणांनी त्यांना बेदम मारहाण केली व त्यांच्या ताब्यातील मोबाईल, त्याचा गळ्याचा गोफ आणि रोख रक्कम असा 23,200 रुपयाचा मुद्देमाल जबरीने लूट करून नेला होता. त्यांना मारहाण पण केलेली होती. आम्हाला माहिती मिळताच गुन्हा दाखल होताच आमचं डीबी पथक हे ॲक्टिव्ह झालं. डीबी पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक सूर्यवंशी यांना गुप्त बातमीदाराने माहिती दिली होती की सदर गाडी फिर्यादीने नंबर सांगितला होता आम्हाला 6454 असा एवढा नंबर त्याने बघितला होता. पोलीस नाईक सूर्यवंशी यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरून आम्ही डीबी पथकाने ती रिक्षा MH15-1164 उपनगर येथून ताब्यात घेतली आणि त्यातील 2 इसम कुणाल पटेल व रवी बाळू दिवे यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे उघडकीस आलेले आहे. त्यांच्यासोबत अजून 2 विधी संघर्षित बालक होते त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यांच्याकडून गेलेला मुद्देमाल ओपो कंपनीचा मोबाईल, सॅमसंग कंपनीचा मोबाईल, रोख रक्कम 5,700 तसेच चांदीचा एक गोफ ज्यावर शिवाजी महाराजांचं पदक आहे. पोलिसांतर्फे सर्व नागरिकांना कळवण्यात येते की ज्या कोणाची आडमार्गाला जबड्या लूटमार झालेली असेल त्यांनी आडगाव पोलीस स्टेशनला संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस हवालदार सुरेश नरवडे, जगदीश बच्छाव तसेच पोलीस शिपाई योगेश कदम आदी पुढचा तपास करीत आहे. गणेश देवाडे, पंचवटी, न्यूज इंडिया 27, नाशिक.